सलमान हो खान याच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे आणि याच संदर्भातली ही बातमी आहे नेमकं वीस मिनिटांसाठी कारवाई ही पुढे ढकलण्यात आली होती सलमान खानची शिक्षा स्थगित करा सलमान खानच्या वकिलांनी ही मागणी केलेली आहे अखटला तीनशे चोर तीनशे चार सेक्शन दोन नाही तर तीनशे चार एकचा या संदर्भात हा खटलाय सलमानच्या वकीलांनी हा युक्तिवाद केला आणि या संदर्भातच आपल्या सोबत बोलण्यासाठी ॲडोक्यात विनोद साटे आहेत सर स्वागत आपलं झी चोवीस तास मध्ये याच प्रश्नानं सुरुवात करूया आपण की तीनशे चार दोन नाही तर तीनशे चार एक, चा, चा एक प्रमाणे हा खटला हा वकिलांनी युक्तिवाद केलाय हे नेमकं कायद्याचं कलम काय आहे यामध्ये सलमानला जे चार्ज फ्रेम झालेले आहेत तीनशे चार पार्ट दोन मध्ये चार फ्रेम झालेले आहे तीनशे चार ही ए अप्लिकेबल होत नाही कारण तीनशे चार ए ही फक्त रॅश अँड निग्लिजन्स आहे म्हणजे ॲक्सिडेंटल केसेसमध्ये येतं तिथं आणि तीनशे चार पार्ट दोनमध्ये जे आहे रॅश अँड चा भाग येत नाही की नोईंगली नोईंगली एनी पर्सन कॉज टू म्हणजे ज माहीत असून सुद्धा की अशी घटना होईल ही वॉज म्हणजे ही द ड्रिंक पोझिशन दारू पिलेल्या अवस्थेत होते होता त्याला माहीत होतं असा खटला आहे तिथं नॉलेज जर इंटेन्शन जरी जर नसेल तर नॉलेज असतं म्हणून ती प्रूव्ह झालेला आहे आणि त्यानुसार त्याला पार्ट टू मध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे नक्कीच या सगळ्या संदर्भात सर्वांच्या वकिलांची जी मागणी आहे की जे अगोदर कलम होतं ते नंतर दोन हजार तेरा नंतर बदलण्यात आलं पण मात्र हे बदललेलं कलमच अतिशय चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं असं सर्वांच्या वकिलांनी या ठिकाणी आता भूमिका घेतली आहे याबद्दल काय सांगाल यामध्ये सुरुवातीला जी तीनशे चार ए जी आहे ती ट्रायबल बाय मॅ जे एम एफ सी मॅजिस्ट्रेट कोर्टात असतं त्या सुरुवातीला सुरुवातीला मॅजिस्ट्रेट कोर्टाने चार्ज तीनशे चार ए प्रमाणे फ्रेम केलेला होता त्यानंतर चार्जशीटमध्ये पण बी बी पार्ट चार्ज पुटअप केलेला होता त्यानुसार चार्ज फ्रेम झाल्यानंतर सेशन कोर्टात कमिट केली मॅजिस्ट्रेट कोर्टाने आणि कमिट केल्यानंतर त्यामध्ये इश्यू त्यांनी रेज केला सलमान खानच्या ॲडव्होकेटनी की हे अट्रॅक्ट होत नाही म्हणून एक अप्लिकेशन करण्यात आली ती अप्लिकेशन रिजेक्ट केली की तीनशे चार आ, 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 मग तीनशे चार ॲप्लिकेबल होता या ग्राउंडवर मग त्यांनी ती हायकोर्टात चॅलेंज केली ती ॲप्लिकेशन हायकोर्टानं तो चार्ज ड्रॉप केला त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये ती चॅ एसएल पी मार्फत चॅलेंज चा... केली आणि सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये निर्णय दिला की जर सफिशियंट एव्हिडन्स असतील चार्जशीटवर चार्जशीटमध्ये तर त्यामध्ये तीनशे चार पार्ट दोन अ अप्लिकेबल होऊ शकतं त्याप्रमाणे ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने डिसाईड करावं त्यानंतर त्या मेन वाईल सोळा विटनेसेस मॅजिस्ट्रेट कोर्टात एक्झामिन झालेले होते त्यामध्ये मेन कंप्लेनंट पण आहेत त्यानंतर सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे पुन्हा नंतर केस कमिट करण्यात आली डबल आणि ती केस कमिट करून सेशन कोर्टाचा तीनशे चार पार्ट ब हे सेशन कोर्ट ट्रायबल असल्यामुळं सेशन कोर्टामध्ये मॅ मॅटर कमिट केलं मॅजिस्ट्रेट कोर्टाने आणि पुन्हा ती सेशन कोर्टाच्या ह्याच्यानुसार ट्रायल सुरू झाली मला सांगा सलमानला शिक्षा झाली त्यानंतर सलमाननं जामिनासाठी अर्ज केला आज नेमकी सलमानची जी जामिनाची सुनावणी आहे ती नेमकी कुठल्या संदर्भात आहे आज सलमान खान वच्या वतीनं बेल अप्लिकेशन आणि अपील दाखल करण्यात आलेली आहे एंट्रीम बेल दिलेली होती ऑर्डर कॉपी अवेलेबल नव्हती आणि कन्विक्शन डिक्लेअर केलेलं होतं क्वांटम ऑफ पनिशमेंटवर पण डिस्कशन झालेलं होतं त्यानुसार त्यांनी कोर्टाने सेम डेला कॉपी अवेलेबल नव्हती त्यांनी एंट्रीम बेल ॲप्लिकेशनसाठी बेल केला आणि तात्काळ एंट्रीम बेल देण्यात आला कारण का अपीलमध्ये ही वॉज म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रायल सलमान ऑलरेडी बेलवर होता बेलवर असल्यामुळं आणि कॉपी अवेलेबल नसल्यामुळं एंट्रीम बेल देण्यात आलेला होता <coughs> आणि त्यानंतर आज जे आहे ती बेल रेग्युलर कन्फर्म बेल ते आज सुनावणीसाठी ठेवण्यात आलेले आहे प्रकरण नक्कीच आज कन्फर्म बेलसाठी होते समजा आज जर सलमानचा बेल नाकारण्यात ना आला जामीन त्याचा समजा फेटाळण्यात आला तर त्यानंतर सलमानच्या समोर असणारे पर्याय नेमके कोणते कोणते असतात आज जर जामीन फेटाळण्यात आला तर सलमान सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट जाऊ शकतो आणि मी त्या सलमान कस्टडीमध्ये घेण्यात येईल सलमानला कस्टडीमध्ये जेल कस्टडीमध्ये घेण्यात येईल पण पॉसिबिलिटी अशा केसेसमध्ये अर्लियर ही सलमान खान बेलवर होता काही तीन तेरा वर्षामध्ये त्याच्याकडून कुठलाही स्वरूपाचा गुन्हा झालेला नव्हता त्या अनुषंगाने त्यांना पॉसिबिलिटी आहे की बेल मिळायला मिळू शकते नक्की त्याला जामीन मिळू शकतो पण समजा आपण याच संदर्भात बोलतो समजा आज जर समजा त्याच्याकडनं हायकोर्टातला जो जामीन आहे तो हायकोर्टानं त्याचा फेटाळला तर सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे त्याच्यापुढे कितपत सक्षम असू शकतो सुप्रीम कोर्ट का आता ऑर्डर वगैरे आलेले आहेत रिझनिंग आलेली आहे डिटेल मध्ये अपील ऐकून मग मेरिटवर सुप्रीम कोर्ट डिसाईड करते त्यानंतर मग त्याचा जेलचा हा पर्याय असू शकतो जेलचा पर्याय असू शकतो मग ही जी जेलची जी, 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 जी प्रोसेस असते तर त्या जेलच्या साठी सलमानला स्वतःहून पोलिसात जावं लागतं किंबहुना पोलिसांना सलमानपर्यंत यावं लागतं मग ती प्रोसेस कशी असते सलमान खान स्वतः सरेंडर होईल जर बेल कॅन्सल झाली किंवा मग सलमान खान बेल रिजेक्ट करते सलमान खानच्या वतीनं ऍडव्होकेट त्या सुप्रीम कोर्टात ऑर्डर चॅलेंज करण्यासाठी तात्पुरती स्थगिती पण मागू शकतील किंवा तात्पुरते बेल एक्सटेंड पण करून घेऊ शकतील आणि ती ऑर्डर उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतील नक्कीच चटसाहेब आपण बोलणारच आहोत पण तुरता सोळ बातमीकडे सलमान खान हिट अँड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं रवींद्र पाटील यांच्या जबानीचा अहवाल मागवला आहे पोलीस शिपाई रवींद्र पाटील हे सलमानचे अंगरक्षक होते एच सीनं हायकोर्टानं आता रवींद्र पाटील यांचा जबाब मागवला आहे रवींद्र पाटील हे त्यावेळी सलमानचे अंगरक्षक होते आणि त्यांच्या जबानीनंतर सलमानला शिक्षा ठोठावण्यात आली प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार रवींद्र पाटील आणि हा जबाब या सगळ्या कामी आता हायकोर्टानं मागून घेतलेला आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेणारच आहोत पण रवींद्र पाटील यांची जी भूमिका होती ती अत्यंत महत्वाची होती सलमान खान त्या दिवशी नेमका कुठल्या जागेवर होता सलमान गाडी चालवत होता का या सगळ्याची नोंद प्रमुख साक्षीदार म्हणून रवींद्र पाटील यांचा जबाब हा मागवण्यात येतोय मी जातोय पुन्हा एक एकदा ऍडव्होकेट विनोद चाटे यांच्याकडे चाटेसाहेब चाटे चाटे मला सांगा की या सगळ्या संदर्भात जामिनाच्या कामी पुन्हा एकदा प्रमुख साक्षीदाराचा जबाब मागवण्यात आलाय काय सांगाल ही नेमकी काय प्रोसेस असते रवींद्र पाटील यांचा मुख्य जबाब आहे सुरुवातीला मेन कंप्लेनंट आहेत आणि त्या रवींद्र पाटलांची एव्हिडन्स पुरावे वगैरे मॅजिस्ट्रेट कोर्टाने ग्राह्य धरले होते त्यानंतर सेशन कोर्टात ट्रायलमध्ये पुरा पुरा ते पुरावे म्हणजे एक्झामिनेशन झालेलं नव्हतं पण एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे ते प्रमाणे सेशन कोर्टाने त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आला होता म्हणून त्या गोष्टीचा त्या त्या गोष्टीवर हायकोर्टाने मायन्युटली पाहण्यासाठी ती स्टेटमेंट मागितलं असावं अशा जामिनाच्या कामी हे जे प्रमुख साक्षीदार असतात त्यांचा जबाब हा आजच्या युक्तिवादाच्या कामी सरकारी पक्षासाठी कितपत महत्वाचा असतो तो सरकारी पक्षासाठी महत्वाचा असतो कारण सपोर्टिंग विटनेस जे असतात पाटलांच्या त्यावेळेस असलेले ती कॉर्पोरेट असलेले असतात आणि मेन प्रत्यक्ष प्रत्यक्ष घटनेचं जे प्रत्यक्षदर्शी होते यांना तो बाकीचे विटनेस कॉर्पोरेट आहेत काय स्टोरी मेन कन्फर्म आहे आणि ट्रायल कोर्ट आणि सेशन कोर्ट आणि कुठल्या एव्हिडन्सवर त्या आधारित अप्रिशिएशन करून कन्व्हिशन दिलेलं आहे ही पडताळणी करणं उच्च न्यायालयाचं आज हेअरिंगच्या हेअरिंगच्या बाबतीत आज त्याच्यावर ते हिअरिंग पूर्णपणे डिपेंड असते आणि त्यानंतर जामिनासंदर्भातला निकाल हा समोर येणार आहे साठीसाहेब आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा या ठिकाणी निर्माण होतो की ही सगळी जजमेंट पाहिली जरी आपल्या आता ऑर्डर नसते तरी या सगळ्या संदर्भात आज जामिनाची शक्यता कितपत वाटते या संदर्भात जामीन मिळू शकतो सलमानला कारण सलमान खानला ऑलरेडी शे बेलवरच होता सेशन कोर्टाने ऑलरेडी बेल दिलेली होती सरेंड सरेंडर केल्या होतं आणि तीन वर्ष बेलवर होता आणि तीन वर्ष कंटिन्युअस ट्रायलला डे टू डे त्यांनी अटेंड केलेला आहे आणि तीन वर्षामध्ये कुठल्याही जामीन दिलेल्या आहे ह्याच्या उल्लंघन कंडिशनचं उल्लंघन केलेलं नाही अशा परिस्थितीत फक्त एक बेव सलमान खान आहे आणि ग्रॅव्हिटी तशी मॅटरची होती हे एक मूळ कारण नसू शकतं फेटाळण्यासाठी तर त्यांनी सहकार्य केलेलं आहे कुठल्याही के कंडिशन ब्रिज केलेलं नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये ग्रॅव्हिटी बघ सर्व बाजू पडताळून बेलवर देऊन मग अपील ही फायनली डिसाइड करून मग जी सुनावणी होईल त्यामध्ये कन्व्हिक्शनची शक्यता असू शकते नक्कीच आपण जाणून घेतो ॲडव्होकेट विनोद चाटे यांच्याकडनं जामीन मिळण्याच्या शक्यता कुठल्या असतील किंवा जामीन फेटाळण्याच्या शक्यता कुठल्या ग्राउंडवर असतील चोवीस तास रहा एक पाऊल पुढे